त्यामध्ये असंख्य प्रकरणं अशी पडलेली आहेत की ज्यांच्या शेती पूर्ण झाल्या नाही आणि ज्यांच्या प्रॉपर्टी अशाच अटॅच करून ठेवलेल्या आहेत. मला असं वाटतं की हे तर आहेत आणि याचा फारच दुरुपयोग होतो आहे हे तर सगळ्यांनी आता जवळपास मान्यच केलेलं आहे. त्यांच्या विरुद्ध तुम्ही बोललात की ताबडतोब जे आहे काही ना काहीतरी शोधून मग थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालेल, परंतु कारवाई करायचीच असं ठरवूनच अनेक वेळेला कारवाई केली जाते. आणि लोकशाहीला अर्थात हे फार हितावह नाही हे खरं आहे, पण त्याच्यामध्ये अनेक नेते जे आहेत भरडले जातात हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. अनेक नेते जे बीजेपीचे विरोधक होते ते बीजेपीची प्रशंसा करायला लागले, महाविकास आघाडीवर बोलायला लागले, विरुद्ध आरोप करायला लागले. तर हे होत आहे. ईडीचा प्रताप जो आहे हा आणि सगळ्यांनाच भोगावा लागतो आहे. बंगालमध्ये पण तेच आहे, जिथे जिथे भाजप विरुद्ध राज्य आहे विशेषतः त्या राज्यांना खिळखिळ करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत होत आहेत, की जेणेकरून मला असं म्हणणं आहे की आता 2 वर्ष राहिले, 2 वर्षानंतर तुम्ही राहा, निवडणुकीला उभे जसे राहायचे तसे राहा आणि मग कळेल कोण लोक कोणाच्या बाजूने आहे. असं जबरदस्तीने असं काहीतरी करणं हे काही बरोबर आहे? केवळ पुन्हा राज्य मिळालं पाहिजे म्हणून हे सरकार गेलं पाहिजे म्हणून या अशा गोष्टीचा वापर करायचा काही योग्य आहे असं मला काही वाटत.